आणि या सर्व बातम्यांसोबत आता पाहणार आहोत आवाज लोकशाहीचा। आणि आवाज लोकशाहीचा या भागामध्ये आपण पाहणार आहोत भिवंडीतील रस्त्यांची दुरावस्था आणि त्यानं हैराण झालेल्या नागरिकांच्या समस्या। शहरात खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट बनली असून मोठमोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना या खड्ड्यातून आपली गाडी काढावी लागते। त्यातच या खड्ड्यांमध्ये नागरिकांना पाठदुखी, अंगदुखी आणि मनेचे विकार मोठ्या प्रमाणात सहन करायला लागत आहेत, त्यामुळे खड्ड्यात आपण कधी जीव जाऊ शकतो, तर याला जबाबदार कोण असा नागरिक सवाल करतो आहे। तरी पालिकेने, पालिका प्रशासनाने हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणीही नागरिकांकडनं जोर धरत आहे। आज सामान्य नागरिकांच्या दृष्टीकोनातून बघितलं झालं तर रस्त्यावरचे जे खड्डे आहेत यामध्ये शाळेत जाणारे मुलं, काही प्रेग्नेसीमध्ये असलेल्या लेडीज, त्याच्यानंतर इतर काय आपल्या सर्व सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या स्वतःच्या पोटपाण्यासाठी कामधंद्यासाठी जाणारे सामान्य नागरिक या पावसामध्ये भिजत किंवा त्यांना खड्डे दिसत नाही पाण्यात भरले असल्या कारणाने आणि ज्या दुर्घटना होत आहेत याचं कारण पालिका प्रशासनाचं त्याकडे लक्ष नाही आहे आणि याच्यामुळे होणाऱ्या ज्या दुर्घटना आहे याला संपूर्ण जबाबदार पालिका प्रशासन आहे। की भिवंडी निजामपुर महानगर पालिका के माध्यम से हर साल बारिश से 10-15 दिन पहले ही डामरीकरण का काम होता है। हमारा ऐसा कहना है कि अगर बारिश से पहले आप डामरीकरण काम करें तो अच्छी दर्जे का करो। पहली बारिश में बह जाता है और खड्डे हो जाते हैं। खड्डे होने की वजह से दो प्रॉब्लम होती है, लोगों को एक्सीडेंट होने का चांस रहता है, ट्रैफिक लगती है। तो नाहक भिवंडी शहर के नागरिक तलाश झेलते हैं, उसकी सी पर सी वजूहत भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका बनती है। भिवंडी निजामपुर महानगर पालिका जो भ्रष्टाचार करती है इसके ऊपर एक्शन कब होगा? हर साल का ये नाटक है। हर साल बारिश से पहले खराब दर्जे का काम होने की वजह से पूरा रोड शहर का उद्ध्वस्त हो जाता है। शासनाने आणि या महानगरपालिकेने करोड़ रुपये त्याच्यावरती बिल काढलीत पण त्याच्यावरती कोणी काय बोलायलाच तयार नाही आहे। ते कुठेतरी झालं पाहिजे, फार चुकीचं चाललं या महानगर भिवंडी महानगरपालिकेमध्ये। हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि पब्लिकची जी फसवणूक करतायत, आज पब्लिक टॅक्स भरते तो टॅक्सचा हा दुरुपयोग करतात, हे चुकीचं आहे। भिवंडीसारख्या शहरामध्ये रस्त्यांची समस्या ही गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून प्रलंबित राहिलेली आम्हा भिवंडीकरांना जाणवते। कारण भिवंडीमध्ये प्रवास करत असताना, मग तो रिक्षातनं प्रवास करणारा असो, दुचाकीवरनं असो किंवा चारचाकीमधून प्रवास करणारा असो, त्या प्रत्येकाला ही रस्त्यांची समस्या प्रचंड भेडसावते। प्रचंड खड्डे या शहरामध्ये आहेत। महानगरपालिका सातत्यानं आपली जबाबदारी झटकत आलेली आहे। मागील काही काळामध्ये MMRDA माध्यमातून काही शहरातले काही रस्ते बनले, परंतु दुर्दैवानं असं सांगावं लागतं की त्या रस्त्यांची गुणवत्ता देखील तितकीच निकृष्ट असलेली आपल्याला बघायला मिळते। अनेकांना मानेच्या, कमरेच्या, मनक्यांचे आजार आपल्याला जडलेले बघायला मिळतात, अनेकांचे ऑपरेशन्स झालेली आहेत। दुर्दैवानं याच्यात जर कुणाची जीवितांची हानी झाली तर याचं नेमकं आपण आरोप कुणावर करणार? पालिका प्रशासनावर करणार, MMRDAवर करणार की जनतेवर स्वतःवर करणार? आता आपले मुख्यमंत्री त्यांनी इथे थोडंसं तरी येऊन बघायला पाहिजे होतं खड्ड्यांची काय हालत आहे ही। ते आले का, बघितलं का, मुख्यमंत्री झाले म्हणून आपल्या जागेवर फक्त बसायचंच, बसल्या बसल्या तुम्हाला तिथे दिसणार आहे कुठे काय चाललं आहे। या जरा बघा इथे काय खड्ड्यांची, भिवंडीच्या काय हालत झालेली आहे ती, मग तुम्हाला कळेल। या खड्ड्यावरून जाताना तुमच्या गाड्या अडकतील, हा पाण्याने भरलेल्या ह्याच्यामध्ये तुमच्या गाड्या अडकतील, तेव्हा तुम्हाला काय त्रास होतो तो त्रास तुम्ही पहिला सहन करा, मग तुम्हाला कळेल की सामान्य जनता किती त्रस्त आहे। रोड नावाचा हल्यात नाही आहे आणि ह्या रोडमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे आज जागोजागी लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत आणि ट्रॅफिकची समस्या त्याच्यामुळे वाढलेली आहे। तर प्रशासन आता तरी जागे होईल का? ही आमची म्हणजे सामान्य नागरिकांची मागणी आहे की आता तुम्ही आता तरी जागे व्हा आणि या रोडची फक्त मंत्री आले किंवा संत्री आले तर तुमचे रस्त्याला तुम्ही लाली पावडर लावून चकाचक करता। मी त्या मंत्र्यांना धक्का नको लागायला म्हणून, आणि सामान्य नागरिकांचा काय, सामान्य नागरिकांचा काय तुम्हाला विचार करता नाही? मग आमच्याकडे टॅक्स कसल्या वसूल करता तुम्ही? एवढे प्रचंड खड्डे झालेले आहेत की फोर व्हीलर असताना देखील आम्हाला त्रास होतो आहे। मोटरसायकलवाले कसे प्रवास करतील करत असतील बिचारे, तर कमरेला जज बसणे एवढे मोठमोठे खड्डे झालेले आहेत। इथे महिला जात असतात, पुन्हा मुलं शाळेत जाणारी असतात, रिक्षांची वगैरे इथे ट्रॅफिक जाम होते, वाहनं हळू चालत असल्यामुळे। आणि सगळ्यात जास्त त्रास गरोदर महिला ज्या आहेत त्या महिलांना, आमच्या भगिनींना सुद्धा प्रचंड त्रास या ठिकाणी होतो आहे। हा फार मोठा भ्रष्टाचार आहे। रस्ते कागदावर बनतात आणि मेन रस्त्यावर बनत नाही, जिथे बनलेले आहेत तिथं बघाल तर तुम्ही डांबरच नसणार आहे, सगळे फक्त खडीच्या खडी। नुसता भ्रष्टाचार बोकावलेला आहे,
नुसता महापालिकेमध्ये बघता येतात, आयुक्त बदली होतात, हेच चालू आहे, काही काम होत नाही आहे. आणि लोकांचा या खड्ड्यांमुळे इतका त्रास आहे, तर लोकांना आता मनक्याचे आजार, काही लोक गाड्यांनी पडलेत, काही लोकांचे ॲक्सिडेंट झालेत, किती लोक तर जाईबंदी होऊन मेले पण आहेत, पण इथं प्रशासनाला काही पडली नाही. शहरात वाहतूक कोंडीचा सामना नागरिक करत असून मोठमोठ्या खड्ड्यांमधनं नागरिकांना आपला जीव धोक्यात घेऊन गाडी चालवावी लागते. त्यातच वाहन चालक असेल या बाईकस्वार असेल हे खड्ड्यांमधनं गाड्या चालवत आहेत, परंतु या खड्ड्यांमधनं अगर एका कोणाचा जीव गेला या काही दुखापत झाली तर याला जबाबदार राहणार कोण? पालिका प्रशासन हे खड्डे बुजवणार की नाही बुजवणार असा प्रश्न नागरिक करत आहे. तरी हे खड्डे लवकरात लवकर बुजवावी अशी मागणीही नागरिक काही नागरिकांकडनं जोर धरत आहे. अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.